अत्यावश्यक असलेल्या अशा महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या सर्व कंत्राटदार कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करून महाराष्ट्र शासनाला आपल्या मागणीची पुन्हा एकदा आठवण करून देत सब पुकारला आहे. तसेच निवेदनही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले यांना दिले आहे. मूल तालुक्यातील आरोग्य विभागातील सर्व कंत्राटदार कर्मचाऱ्यांनी कामावर न आल्याने आरोग्य सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भावाने सध्या चंद्रपूर जिल्ह्यात थैमान घालत असून मूल तालुक्यात आतापर्यंत 3 रुग्णांची नोंद झालेली आहे. तसेच पावसाळा तोंडावर असल्याने हिवताप, मलेरियासारख्या साथीचे रोगांमुळे आरोग्य विभाग सज्ज असायला पाहिजे. मात्र आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करून सरकारला योग्य वेळी मोठा झटका दिला आहे. आरोग्य विभागाचे कंत्राटदार कर्मचारी हे गेल्या 10 ते 12 वर्षापासून तुटपुंज्या मानधनांवर काम करीत आहेत. विभागात बरेच रिक्त जागा असूनही यांना गेल्या 5 ते 6 वर्षापासून स्थायी करण्यासाठी शासनाकडून फक्त आश्वासन दिले गेले. मात्र अजूनपर्यंत त्यांना स्थायी न केल्यामुळे यांनी कामबंद आंदोलन केलेले आहे. जिल्ह्यात संचारबंदी कायदा लागू असल्याने निदर्शने, नारेबाजी न करता आरोग्य विभागाच्या सर्व कंत्राटदार कर्मचाऱ्यांचे संघटनेच्या वतीने मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आम्ही सर्व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणारे सर्व कर्मचारी आज इथे जमलेलो आहोत. आम्ही दिनांक 11 तारखेपासून इथं कामबंद आंदोलन पुकारलेले आहे. आम्ही 15 वर्षापासून काम करीत आहोत, तरी पण आम्हाला अजूनही समावेशन करण्यात आले नाही किंवा कोणतेही मानधन, जास्तीचे मानधन दिले नाही. समान काम समान वेतनानुसारसुद्धा आम्हाला पगारवाढसुद्धा नाही दिली, ना कोणतीच आम्हाला योजना दिलेली आहे. त्याच्यामुळे आज आम्ही अजून दिनांक 15 तारखेला माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुले यांच्याकडे पण निवेदन दिलेलं आहे की आम्हाला समान काम समान वेतनानुसार समावेशन करण्यात यावे. माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुले यांना एनआरईच्या अंतर्गत व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना यांच्या संयुक्तरित्याने समन्वय समिती मूल यांच्याकडनं निवेदन देण्यात आलेलं आहे. व तसेच दिनांक 11 तारखेपासून हा जो संप चालू आहे त्याच्यात माननीय सी ओ सर व कलेक्टर साहेब व डी एच ओ सरांना निवेदन देण्यात आलेलं आहे. व आमचा जो समायोजन आहे तो समायोजनमध्ये आमच्या 15 वर्षापासून काम करणाऱ्या माझ्या कंत्राटी भगिनी व माझे बंधू यांना याच्यात समायोजन करण्यात यावा असं आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे. व जो आता जे भरती होणार आहे त्याच्यात आमच्या लोकांकडे दुर्लक्ष करून नवीन भरती घेतील व हे 15 वर्षापासून काम करणारे माझे कर्मचारी हे त्याच्यात समायोजन झालं पाहिजे.